2020 मध्ये मराठी सिनेसृष्टीत काय कॉन्ट्रोवर्सी घडल्या पाहूयात. एक, तुझं माझं ब्रेकअप लक्ष्मी सदैव मंगलम फेम अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एका स्टँड अप कॉमेडियनची बाजू घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर तिचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. दोन, माझी आई काळूबाई या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला बेशिस्त वर्तणुकीसाठी मालिकेतून काढण्यात आलं. अलका कुबल यांनी तिच्यावर अनेक आरोप केले. यानंतर प्राजक्ताने अभिनेता विवेक सांगळेने शिवीगाळ केल्याचा आरोप करत तिनेच मालिका सोडल्याचे म्हटले. यावर आठवडाभर वादविवाद रंगला. तीन, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी विश्व गायिका खडते अशा शब्दात टीका केली. यावर आरोह वेलणकरने टिळेकरांवर तुमच्या मराठी तारक्या या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू असं म्हणत त्यांच्याशी पंगा घेतला. पण टिळेकरांनी वेलणकरला चांगलंच सुनावले. चार, शाळा केसरी यासारख्या प्रसिद्ध सिनेमांचा दिग्दर्शक सुयश डहाकेने एका मुलाखतीत म्हटले, फक्त ब्राह्मण अभिनेत्रींना संधी मिळते असं वक्तव्य त्याने मुलाखतीत केलं. तेव्हा मराठी सिनेसृष्टीतून सुजयवर टीकेची झोड उठली होती. पाच, अभिनेता सुबोध भावे याने ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं. कंगना राणावर टीका केल्यानंतर सोशल मीडियावर मराठी सेलिब्रिटींना ट्रोल केलं होतं. त्यांच्यासाठी अपशब्द वापरण्यात आले होते. या वागणुकीमुळे सुबोधने ट्विटर अकाउंट डिलीट केल्याचं बोललं जात होतं. सहा, दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका चुकीचा इतिहास दाखवत असल्याने ही मालिका तातडीने बंद करावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली होती. यानंतर मनसे नेत्यांनी हस्तक्षेप करत गावकऱ्यांची समजूत काढली. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा.